किल्ले संग्रामदुर्ग। सर्वसामान्य नजरेला केवळ जमिनीवरचा गडी वजा वाटावा असा हा किल्ला, पण शिवरायांची दूरदृष्टी या गडावर पडली आणि संग्रामदुर्ग यवनी गुलामगिरीतून मुक्त झाला। व्यापाराच्या दृष्टीनं आणि स्वराज्याच्या सीमेवरचा गड म्हणून किल्ले संग्रामदुर्ग स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला। 20 फूट खोल, 30 फूट रुंद खंद आणि जमिनीपासून 45 फूट उंचावर असणारी तटबंदी, त्याचबरोबर ज्याचा उल्लेख रणमंडल असा केला जातो, अशा विशिष्ट आकाराचे प्रवेशद्वार आणि पहाडासारखा भक्कम असा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे या गडाचं वैभव। शिवराय पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले आणि अगदी त्याच वेळेस महाराजांना दुहेरी कोंडीत पकडण्यासाठी शाहिस्ते खानाने संग्रामदुर्गावर स्वारी केली। जमिनीवरच किल्ला आत फक्त 300 ते 400 मावळे आणि शाहिस्ते खान सोबत घेऊन आला तो 20,000 सैन्य। अशा वेळी संग्रामदुर्ग पडेल हे कुठल्याही खुळ्यानं सांगितलं असतं, पण गडात उभा असणाऱ्या मावळ्यांना आणि त्यांच्या पहाडी किल्लेदाराला ते मान्य नव्हतं। तब्बल 55 दिवस हे ध्येय वेडे मावळे गड लढवत होते। या मुठभर मावळ्यांच्या मनगटातील ताकद आणि उरातील स्वाभिमान शाहिस्ते खानाच्या अमाप सैन्याला उजवा ठरला। अखेर खानानं गडाच्या ईशान्य बुरुजापर्यंत भुयार खणून बुरुज उडवून दिला, गड खानाच्या ताब्यात गेला, पण अवघ्या 400 मावळ्यांनी खानाला 56 दिवस झुंजवत ठेवलं। परिणामी